हॅलो, नमस्कार. मी रंजना, होम कुक रंजना चॅनलवरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मी दररोज नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते. माझ्या रेसिपी बघण्यासाठी होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझ्या नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. रेसिपी आवडली तर इतरांना शेअर करा. चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला सुरुवात करूया. आज मी इथे बनवणार आहे दिवाळीत बनवला जाणारा चिवडा. तर आपण दिवाळीमध्ये नेहमी पोह्यांचा चिवडा बनवतो किंवा चुरमुऱ्यांचा किंवा भाजके पोह्यांचा बनवतो, पातळ पोह्याचा बनवतो. तर आधीच मी चिवडाच बनवणार आहे. तर इथे मी पौष्टिक चिवडा बनवणार आहे, अगदी मुलांसाठी आणि आपल्यासाठी पण हेल्दी आहे. तर इथे मी काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे, 4-5 इथे मी घेतलेले आहेत. इथे अक्रोड, इथे 2 टीस्पून मी घेतलेला आहे पंपकिन सीड, इथे 2 टीस्पून मी इथे घेतलेला आहे. इथे मी अर्धी वाटी घेतलेली आहे बदाम, कट करून घेतलेले आहे मध्ये. इथे मी काजू घेतलेली आहे अर्धी वाटी, एका काजूचे 2 तुकडे मी इथे करून घेतलेले आहे. थोडेसे इथे काळे मनुके आहेत 1 वाटी. इथे मी चणे आहेत, आपण फुटाणे म्हणतो ते घेतलेले आहेत 1 वाटी. इथे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 1 वाटी इथे मखाणे घेतलेले आहेत मी. आणि दुसरा एक पदार्थ इथे असणार आहे, तो म्हणजे इथे रव्याचे शेव. तर असं सर्व मिक्स करून आपला एकदम मस्त हेल्दी इथे चिवडा आपण बनवणार आहोत. तर चला चिवडा बनवायला सुरुवात करूया. सर्वात आधी कढईमध्ये मला तेल गरम करत ठेवायचं आहे. इथे मी काजू टाकून घेणार आहे. आपल्याला हलका कलर मध्ये फक्त काजू तळायचे आहे, जास्त नाही तळायचे. इथे आपले काजू तळून झालेले. गॅस आपल्याला आता कमी करायचा आहे. इथे आपण बदाम आणि अक्रोड टाकून घेतले, हे पण आपल्याला अगदी थोडेसे गरम करायचे आहे. शेंगदाणे भाजलेले आहे, तरी सुद्धा मी एकदा तेलातून काढणार आहे. शेंगदाणे अगोदरच छान खमंग भाजलेले, त्यामुळे इथे त्याला वेळ लागणार नाही. आता चणे पण आपले भाजलेलेच आहे, पण तरी सुद्धा एकदा आपण तेलातून चणे काढणार आहे. डाळे आपण टाकतच असतो, पण इथे चणे टाकणार आहे मी. अतिशय छान हा चिवडा होतो. हेही आपल्याला जास्त गरम नाही करायचे. इथे आपले सीड्स टाकून घ्यायचे आणि इथे तुम्हाला खोबरं बाजूला वाटी राहून गेली तर इथे खोबरंही मी पातळ स्लाइस करून इथे तेलातून व्यवस्थित तळून घेणार आहे. इथे मी टाकून घेते मनोके. मनोके पण आपल्याला जास्त गरम नाही करायचे, त्यामुळे लगेच काळे मनुके येते, लगेच आपले फुलून येतात तेलामध्ये. तेल गरम आहे आपलं. खोबरं ऑलरेडी मी भाजून घेतलेले थोडस, तरी सुद्धा इथे गॅस बंद करून आणि इथे मी खोबरं फक्त तेलातून काढणार आहे. आणि नंतर थोडस तेलामध्ये टाकून अगदी गरम केलं थोडस, किती कुरकुरीत राहत. इथे आपलं सर्व साहित्य आपण छान तेलातून काढून घेतलेलं आहे. हे बघा, हे अगदी गरम आहे. आपल्याला ह्यामध्ये आता मसाले ऍड करायचे आहे. इथे आपण हिरवी मिरची किंवा कढीपत्ता ह्याच्यामध्ये नाही टाकत आहे, ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता. इथे मी टाकणार आहे 2 टीस्पून दळलेली आपली बारीक वाटलेली साखर आहे मिक्सरमध्ये. तर ती घेते घेणार आहे. मीठ इथे मी 1 टीस्पून टाकणार आहे. आमचूर पावडर, गोड आंबट आपला हा छान चिवडा तयार होतो. इकट्यासाठी तुम्ही इथे मिरची वापरू शकता, पण मी इथे लहान मुलं खात असते म्हणून टाकत नाही. तर इथे मी थोडस अगदी मिरची पावडर फक्त घालणार आहे, ती पण नॉमिनल घालणार आहे. मोठ्यांसाठी करायचे असेल तर तुम्ही भरपूर तिखट इथे घाला. तरी आता आपण इथे तिखट मीठ मिक्स करून ठेवलेलं आहे. हे इथे आपण घालून घेणार आहे रव्याचे शेव. तर ह्या शेवाची रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे, तुम्ही तिथे बघू शकता. अतिशय छान आणि अजिबात तेलगट नसलेले, खूप जास्ती कुरकुरीत, तुम्ही आवाजावरून बघू शकता. अतिशय छान हा चिवडा होतो. एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवून हा आपण कधीही मधल्या टायमामध्ये हा चिवडा खाऊ शकतो. तुम्ही जाड पण हा जाड शेव पाहिजे असेल तर जाडही करू शकता. अतिशय छान हा चिवडा होतो.
बघा मी जास्त बारीक नाही करत ते थोडंस फक्त एकदम टेस्टी गोड आंबट आपला इथे चिवडा तयार होतो. बाकी कुठलेही आपण जिरे वगैरे असं काहीही कोणी आपण इकडे घातलेले नाहीये. तरी सुद्धा अतिशय छान आपला चिवडा इथे बघा तयार झालेला आहे. या दिवाळीला हा चिवडा नक्की करून बघा. एअर टाईट कंटेनर मध्ये तुम्ही हे बघा डब्यामध्ये हा चिवडा तुम्ही स्टोअर करू शकता. अगदी कुरकुरीत जसाच्या तसा तो राहतो. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीवर उद्या सकाळी 11 वाजता. बाय बाय.